अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वलयामध्ये आमचे बाबूजी म्हणजेच गायक सुधीर फडके यांचा अगदी हुबेहूब आवाज काढून त्याच शैलीमध्ये गाणारे आपणा सर्वांचे परिचित अरुणराव सिद्धेश्वर धर्माधिकारी, लहानपणापासूनचे स्वयंसेवक, बालपणापासूनच गोरे गोमटे चाफेकळीसारखे नाक असणारे, त्याचबरोबर विशाल भाळ असे बाळसेदार बालक म्हणून सर्वांना आवडणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्व संघाला लाभले. अंगामध्ये पहिल्यापासूनच चपळता असल्याकारणानं क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविले. शिक्षणप्रती आवड असल्यामुळे तसेच शिक्षणही आपण घेऊन एक आदर्श शिक्षक व पुढे जाऊन उपमुख्याध्यापक पदसुद्धा आपण भूषविले. संघाच्या अनेक विविध जबाबदाऱ्या आपण सहजतेने पेलल्या. गावोगावी खेडोपाडी शाखास्तरावर अखंड प्रवास करून सर्वसामान्य स्वयंसेवकांना आपण कामाची उभारी दिली. संघाच्या कामाच्या वाढीसाठी आपण सदैव तत्पर राहिलात. हे काम करत असताना डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेमध्ये आपण कोषाध्यक्ष या नात्यानं सदैव कामाच्या वाढीसाठी आपण तिकडे कटाक्ष नजरेनं नजर टाकून उभे होता आणि आपल्याच खरं तर या मोठ्या व्यापातनं ही संस्था आज मोठी झालेली दिसते आहे. आपलं छोटंसं घर, घरामधले आपल्या अर्धांगिनी आपल्या सदैव पाठीशी राहिल्या आणि आजही आहेत. नेहमीच हसतमुख चेहरा आहे. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये समाजासाठी आपण काय करू शकतो, काय देऊ शकतो याच एका विचारानं आपण प्रेरित होऊन दिवसरात्र संघाचे काम व डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेचे काम आपण करत राहिलात. आपल्या अर्धांगिनी सौ उषा काकू यांनीसुद्धा आपल्याबरोबर संघाचं काम करत आपलं कुटुंब अथांगपणे सांभाळलं. घरी आलेले स्वयंसेवक असतील किंवा संघ प्रचारक असतील यांना प्रेमाचे दोन घास आपण दिलेत आणि यामुळं प्रत्येक स्वयंसेवक आणि प्रत्येक आपल्या घरी आलेला प्रचारक आजही आपल्या हाताची चव आवर्जून सांगताना भेटतात. केडगाव या ठिकाणची संस्थेतली शाळा असो किंवा सावडीतली शाळा असो, ही उभारणीसाठी आपण मदतीची याचना ज्यांना ज्यांना केली अशा सर्वांनी आपल्या हाकेला ओ दिली आणि आज भली मोठी संस्था व त्याची इमारत या ठिकाणी उभी आहे. आपल्या घरातील असलेली देव आजही आपल्या पाठीशी तितक्याच आशीर्वादाच्या शक्तीनं उभी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक स्वयंसेवकाप्रती आपला आदरभाव आजही तितकाच जागृत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक स्वयंसेवक अरुणराव म्हटलं की एक वेगळी चमक त्यांच्या चेहऱ्यावर आजही दिसते आहे. घरी आलेला प्रत्येक स्वयंसेवक, प्रत्येक अतिथी याचं आदरातिथ्य आपण आवर्जून केलं आणि आजही करता आहात. आपण संस्थेसाठी दिलेलं योगदान हे शब्दात रूपांतरित करणं खरंच महाकठीण काम आहे. यापुढेही आपला आशीर्वादाचा हात आमच्या व संस्थेच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा. यासाठी परमेश्वर आपल्याला उदंड असं निरोगी आयुष्य प्रदान करो हीच परमेश्वर शरणी प्रार्थना.